मी प्राजक्ता मानसलिक साईटवरनं स्काय डेव्हलपर्स पुण्यामध्ये सगळ्यात वेल नोन डेव्हलपर्समधनं एक. मानसलिक ही साईट भुगावमध्ये येथी आहे, जे साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती असेल साणीचौकापासनं. त्याच्यामध्ये आपण नवीन 3 BHK लॉन्च केला आहे, जो की असेल ग्रँड टावर्स 3 BHK. त्याचे काही स्पेसिफिकेशन्स आपण आता बघूयात. सो प्लीज कम, मी तुम्हाला 3 BHK दाखवते आहे. तुम्ही जशी एंट्री करता आहात, हा आपल्याला गेस्ट रूम देतो आहे आपण 11x11चा. 11x11चा गेस्ट रूम येईल तुम्हाला विथ अटॅच 6x5 ह्यूज वॉशरूमसोबत. तुम्हाला इथे आपण फुल वॉल विंडोज दिलेले आहेत, जेणेकरून घरामध्ये लाईट एअर सफिशियंट असेल. सो तुम्ही याचा ॲज अ वर्क फ्रॉम होम म्हणून यूज करू शकता, ॲज अ एक पेट रूम म्हणून यूज करू शकता. मल्टिपल युजेससाठी आपण हा 11x11चा ह्यूज असा एक गेस्ट रूम दिलेला आहे. गेस्ट रूम नंतर आपण आता लिव्हिंग बघूयात. 16x12 लिव्हिंग रूम असेल, त्याला अटॅच बॅल्कनी असणार आहे, जी फुल्ली ओपनेबल असेल, जेणेकरून याही रूमला सफिशियंट वारा ऊन असेल. महत्त्वाचं म्हणजे तुमचं व्ह्यू क्लिअर असणार आहे, कारण हा ओपन स्पेसेसमध्ये येतो आहे. बॅल्कनी जी आहे ती वरून कव्हर्ड असणार आहे पूर्ण, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रायव्हसी मेंटेन राहील. आरामात 2 चेअर तुम्ही बाहेर ठेवू शकता, कोणीही एक्स्ट्रा गेस्ट आलेत तर बॅल्कनीचा पूर्ण यूज करू शकता ॲज अ लिव्हिंग रूम, कारण ही फुल्ली ओपनेबल बॅल्कनी दिलेली आहे. इथे आपण डायनिंग स्पेस दिलेला आहे, आरामात तुम्ही 4 सीटर और 6 सीटर डायनिंग स्पेस ठेवू शकता आहात. त्यालाच अटॅच किचन आलेली आहे. किचन जर बघितली तर साधारणत 9.5x7 हा किचन दिलेला आहे. एल शेप प्लॅटफॉर्म पूर्ण येणार तुम्हाला. इथे फ्रीज करता एक वेगळा स्पेस दिलेला आहे, ड्राय स्पेस हा सेपरेटली बाहेर दिलेला आहे. आपण ड्राय स्पेस बाहेर दिल्यामुळे काय झालं, तुमची जी मोठी अप्लायन्सेस आहेत ती वेगवेगळ्या स्पेसवरती दिलेली आहे. तुम्ही जर का ड्राय स्पेस बघितला तर हा फुल्ली ओपन असणार आहे, जो की डक्टमध्ये ओपन होईल, ओपन टू स्काय. आपण जे आहे कोर्टयार्ड हे ओपन ठेवतो आहे, जेणेकरून जीही आपल्या लिव्हिंगची किंवा आपल्या घराची जी गरम वाफ आहे ती डिरेक्टली ओपन टू स्काय. आता आपण कॉमन एरियाज बघूयात. कॉमन वॉशरूम दिलेला आहे 6x4चा, जो अगदी लिव्हिंगच्या जवळ असेल आणि किड्स बेडरूमच्याही जवळ असेल. 6x4 म्हणजे तुम्हाला आरामात इथे तुमचा स्पेस चांगल्या प्रकारे यूज केलेला आहे. जर का तुम्ही फिटिंग बघितलीत बाथरूम्समध्ये, तर सारी पूर्ण फिटिंग्स आपल्या जे सेरा किंवा जॅगवारच्या फिटिंग दिलेल्या आहेत. आपण कजेरेच्या वेट्रीपाय टाईल्स असणार आहेत. सो हा आपला कॉमन एरिया असेल. तसंच किड बेडरूम जर का आपण बघितली तर किड्स बेडरूम हा 10x10चा दिलेला आहे. 10x10चा किड्स रूम, त्याला फुल वॉल विंडो दिलेली आहे, जेणेकरून याही रूमला सफिशियंट एअर आणि लाईट असेल. तसंच जर का बघितलं तर व्ह्यूही सुंदर असणार आहे. सो हा 10x10चा किड्स रूम. पुढे बघूयात आपण मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम साधारणतः 12x10चा दिलेला आहे. आपण स्टँडर्ड बेडरूम आहे, त्याला 1 फीटचा आपण स्टँडिंग बॅल्कनीसुद्धा दिलेला आहे. स्टँडिंग बॅल्कनी देण्यामागचं रिझन एवढं आहे की एक विंडो न देता कुठेतरी फुल्ली ओपनेबल स्पेस आपल्याला मिळतो आहे. घरामध्ये तुम्ही लाईट बघू शकता हा सध्याच्या कंडिशनला. तसंच वरून कव्हर्ड असणार आहे. सो काय होईल, तुम्ही ॲज अ गार्डनिंगसुद्धा इथे करू शकता, ॲज अ वरती जर तुम्ही बघितलं तर हँगिंग ड्रायरसुद्धा लावू शकता. सो हा आपला मास्टर बेडरूम असेल. याला अटॅच आपण 7x4चा एक वॉशरूम दिलेला आहे, जो की स्पेशियस वॉशरूम असणार आहे मास्टर बेडरूमसाठी. सो वॉशरूम आपला 7x4चा असेल. आपण सॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे. थोडं आपण प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊयात. मानसलेक हा जो आहे साधारणतः तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावरती असेल साणीचौकापासनं, जो पौड रोड या रोडवरती असणार आहे. प्रोजेक्ट जो आहे हा 90 एकरमध्ये स्थित आहे. 90 एकर तुम्हाला यामध्ये 12 बिल्डिंगचं मी पोझिशन पूर्ण दिलेलं आहे. ह्या 12 बिल्डिंग्समध्ये साधारणतः 700 ते 800 फॅमिली सध्या स्टे करतात आहेत गेल्या 2 वर्षापासून. यांना आम्ही पाण्याची सोय व्यवस्थित दिलेली आहे, कारण मुळा रिव्हरमधनं आपण पाणी देतो आहे. सो पाणी तुम्हाला इथे फिल्टर वॉटर 24 तास मिळतं आहे. मानसलेक जर बघितला तर मानसलेकला रोड कन्व्हिनियन्स आहे. 2 रोड सध्या तुम्हाला येण्याकरता आहेत. एक मानसलेक साईडने तुम्ही येऊ शकता, परत थोडं पुढे गेलात तर शेलपेटर पंपचाही रोड झालेला आहे. त्यानंतर आता बघितलं तर मी इथे मुलांना खेळण्याकरता किंवा जे लोकं इथे स्टे करतात आहे त्यांच्याकरता आपले ॲमेटीजसुद्धा ऑलमोस्ट डन झालेले आहेत. या ॲमेटीजमध्ये बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, फुटसल कोर्ट, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, योगा टेरेस, ह्या सगळ्या ॲमेटीज आपण देतो आहोत. 70% आपण ओपन स्पेस देतो आहे. 70%मध्ये फक्त 30%चंच आपण इथे जर बघितलं तर कन्स्ट्रक्शन करतो आहे. सो काँक्रीटचं जंगल असं आपण करून ठेवत नाही. मागे जर बघितलं तर NDA फॉरेस्ट एरिया आहे, मोठ्या मोठ्या वॉटर बॉडीज नियरबाय आहे. सो इथे जर बघितला तर पक्ष्यांचा हा नेहमी कलकलाट असतो. सो कुठेतरी आपण निसर्गामध्ये इथे आलेलो आहोत, तसंच पुण्याच्या जवळही आहोत. सो सिटी नियरबाय आहे आणि राहण्याकरता एकदम सुंदर जागा तुम्हाला इथे मिळते. एकदा अवश्य भेट द्या, एकदा मानसलेक बघा. सॅम्पल फ्लॅट्स रेडी आहेत, बुकिंग सुरू झालेले आहेत. इथे सेल्स पर्सन्स आहेत जे तुम्हाला गाईड करतील. ड्रीम होम मिळण्यात तुम्हाला ही जे आहे आम्ही हेल्प करतो आहे. सो प्लीज या, एकदा व्हिजिट करा. थँक्यू.